कृषी वार्ता चॅनलमध्ये मित्रांनो आज पुन्हा आपले इथे स्वागत आहे. मित्रांनो मागे आपण येथे पाहत आहात हा आपला कांद्याचा प्लॉट आहे. तर यामध्ये आंतरपीक म्हणून मित्रांनो आपण ऊसामध्ये कांदा हा केलेला आहे आणि ऊसामध्ये केलेला कांदा हा 100% येथे सक्सेस होतो आणि ऊसाला पण याचं भरपूर असं खत भेटल्यामुळे ऊस पण चांगला येतो. तर आपण हा व्हिडिओ खास थ्रिप्ससाठी येथे आज बनवत आहोत. तत्पूर्वी मित्रांनो आपल्या कृषी वार्ता चॅनलला आपण जे नवीन सदस्य आहेत त्यांनी व्हिडिओला प्रथम येथे लाईक करून घ्या आणि जे नवीन सदस्य आहेत त्यांनी आपले कृषी वार्ता चॅनल येथे प्रथमतः सबस्क्राईब करून घ्या. कारण अशाच पद्धतीची मित्रांनो चांगल्या प्रकारची माहिती आपण आपल्याला कायम येथे पुरवत असतो. तर थ्रिप्ससाठी आपण येथे रासायनिक औषध मित्रांनो आपल्याला 100% रिझल्ट देणारं औषध आपण येथे आपल्याला सांगणार आहोत. तर थ्रिप्सचा अटॅक मित्रांनो कसा होतो आणि कोणत्या ठिकाणी होतो हे आपण प्रथमतः इथे पाहणार आहोत. तर मित्रांनो आपण हा आता कांद्याचा प्लॉट इथे आपल्याला पूर्ण इथे दाखवत आहोत आणि सर्वप्रथम मित्रांनो आपण थ्रिप्स कुठे पडतात हे आपण सगळे जाणून असाल. तर काही शेतकरी मित्रांना थ्रिप्सचा अटॅक माहीत नसेल तर आपण इथे आपल्याला सांगू इच्छितो. हा जो मित्रांनो हे पहा हा जो कवळा मित्रांनो गाभा आहे हा कवळा गाभा हे पहा हा जो कवळा गाभा आहे याच्यावरती मित्रांनो थ्रिप्सचा अटॅक अधिक प्रमाणात होतो आणि थ्रिप्स हे या गाभ्याचा जो कवळा गाभा आहे त्याचा रस शोषण्याचं काम मित्रांनो करतात. त्यामुळे हा जो शेंडा कवळा शेंडा आहे हमकाचा ज्याच्यावरती परिणाम मित्रांनो होतो आणि याचा परिणाम कांद्याच्या उत्पादनावर आपल्याला दिसून येतो. तर आपण जर येथे मित्रांनो खाली व्यवस्थित येथे जर आपण लक्ष दिलं या कावळ्या गाभ्यावरती हे पहा आपण याच्यावरती फवारणी घेतली असल्यामुळे याच्यावर जास्त अटॅक सध्या दिसत नाही. परंतु आपण निरीक्षण केले असल्यास आपण कावळा जो गाभा आहे त्याच्या भोवती आपण असं व्यवस्थितरित्या जर काढून पाहिलं तर हे पहा थोडंफार मित्रांनो येथे आपल्याला पिवळ्या स्वरूपात येथे थ्रिप्स आपल्याला येथे दिसत आहेत. अशा पद्धतीने आपण जर निरीक्षण जर केलं तर आपल्याला ताबडतोब हे लक्षात मित्रांनो येऊन जाईल. तर अशा पद्धतीने आपण थ्रिप्स येथे आपल्याला दाखवलेले आहेत आणि याच्यावरती रासायनिक जो उपाय आहे तो एकदम साधा सोपा उपाय मित्रांनो याच्यावरती आहे. कमी खर्चाचा उपाय आपल्याला येथे आपण देणार आहोत. तर थ्रिप्सचा अटॅक मित्रांनो थांबवण्यासाठी आपण प्रथमतः येथे घेणार आहोत सिजंटा कंपनीचं जे पर्ट्रीन सी 44 EC आहे त्यामध्ये मित्रांनो घटक आहे प्रोपेनोफास 40 EC आणि सायपरमिथ्रिन 4% EC. तर ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन मित्रांनो पर्ट्रीन सी 44 EC आहे आणि त्याला जोड मित्रांनो आपण घेणार आहोत ॲसिथेट 75% SP. तर पर्ट्रीन सी 44 EC जर मित्रांनो आपण किंमत जर पाहिली तर 700 ते 800 रुपये लिटरमध्ये हे आपल्याला भेटेल आणि मित्रांनो याचा एकही डोस जर आपण घ्यायचा ठरलं तर 300 मिली डोस याचा एकरासाठी पुरेपूर असा होतो. आणि जे ॲसिथेट आहे 75% SP तर याचा एकरी प्रमाण मित्रांनो आपण 250 ग्रॅम हे पावडर स्वरूपात असल्यामुळे 250 ग्रॅम याचं प्रमाण एकरी आपल्याला पुरेसं असं होतं. ॲसिथेटची किंमत मित्रांनो आपल्याला बाजारमध्ये 200 रुपयामध्ये 250 ग्रॅम हे आपल्याला भेटून जाईल. तर स्वस्तमध्ये मित्रांनो अतिशय रिझल्ट देणारी फवारणी मित्रांनो आपल्याला आपण इथे सांगितलेली आहे. खूप असा रिझल्ट मित्रांनो या दोन्ही औषधाचा आपल्याला चांगल्या प्रकारे कांद्यावरती येईल. तर याचा उपयोग आपण अवश्य येथे करून घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण इथे थांबणार आहोत. तर व्हिडिओला इथे लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर धन्यवाद.